मराठा आरक्षणावर काही परिणाम पडणार नाही. मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आरक्षण मागत आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय घटनापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. आपल्या संविधानाप्रमाणे आर्टिकल 341 सांगतं की SC ST प्रवर्ग जो आहे, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब प्रवर्ग, त्याच्यात पोटजातींना आयडेंटिफाय करणं, अजून जाती ॲड करणं त्या पोटजातींमध्ये, तो पूर्ण अधिकार हा राष्ट्रपतींना म्हणजे केंद्र सरकारला आहे. पण आज 6-1 मेजॉरिटीने सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की हा अधिकार राज्यांकडे त्यांनी दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की आता राज्य आयडेंटिफाय करू शकतील की जाती पोटजाती काय आहेत, एम्पेरिकल डाटा गोळा करून राज्य आयडेंटिफाय करू शकतील. केंद्र सरकारचं पण ह्या केसची आर्ग्युमेंट चालू असताना केंद्र सरकारचं पण म्हणणं होतं की राज्यांना हा अधिकार दिला गेला पाहिजे. तर आजपासून राज्य ठरवू शकतील की SC ST प्रवर्गात पोटजाती कशा आयडेंटिफाय करणं, आणि त्याच्यामुळं राज्य सरकारला हा पॉवर दिला गेलेला आहे. पण सुप्रीम कोर्टाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही व्यवस्थित डेटा गोळा करा, त्याचा रिपोर्ट सादर करा आणि मग कायदा पास करा. आणि जर तुम्ही कुठल्या पोटजातीला त्याच्यात समाविष्ट केलं किंवा त्याचं वर्गीकरण अजून केलं SC ST प्रवर्गात, तर ते ज्युडिशियल रिव्ह्यूला अमेनेबल आहे, म्हणजे त्याच्यात कोर्टात कोणतरी जाऊ शकतं त्याच्या विरुद्ध. आता ह्याचा मराठा आरक्षणावर काही परिणाम पडणार नाहीये, कारण मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात आरक्षण मागत आहे. हे जजमेंट आहे फक्त SC ST साठी. ओबीसी आरक्षण हे 1990 मंडल कमिशनच्या थ्रू आलेलं आहे, पण SC ST प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते आपल्याला मूळ राज्य घटनेनेच दिलेलं आहे. त्यामुळं आता माझं एक असं म्हणणं आहे की धनगर समाज जो महाराष्ट्रात आहे, जो OBC मध्ये मोजला जातो, 27% OBC आणि VJNT म्हणजे भटक्या जाती विमुक्त जमाती मध्ये धनगर समाजाला 3.5% त्याच्यात आरक्षण आहे. धनगर समाजाची मागणी आहे की त्यांना ST मधून आरक्षण देण्यात यावं. जरी हे जजमेंट म्हणतंय की जे आत्ताचे SC ST आहेत त्यांच्यातच पोटजाती आयडेंटिफाय करणं हे राज्य सरकारला अधिकार आहे, तरी महाराष्ट्र सरकार असा प्रयत्न करू शकतं की धनगर समाजाला ते ST मध्ये टाकू शकतात डेटा गोळा करून, आणि मग ते कायदा पास करू शकतात आणि त्याच्यानंतर कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का नाही. आणि ह्याच्यात सुप्रीम कोर्टाने अजून एक सांगितलेलं आहे की SC ST ला क्रिमी लेअर हे लागू नाही आहे आत्ता सध्या तरी. क्रिमी लेअर म्हणजे काय, की तुमचा इन्कम 8 लाखापेक्षा किंवा 7-8 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न तुमचं जास्त असलं तर तुम्ही क्रिमी लेअरमध्ये येता. तर OBC मध्ये जे क्रिमी लेअरमध्ये आहेत त्यांना बेनिफिट मिळत नाही, पण SC ST मध्ये क्रिमी लेअरचा कॉन्सेप्ट हा नाहीच आहे. आजच्या जजमेंटनी असं सांगितलेलं आहे की SC ST मध्ये SC ST समाजात ज्यांना आरक्षणाचा ज्या फॅमिलीजला त्यांचा फायदा मिळत आहे आरक्षणाचा, आणि ते आता क्रिमी लेअरमध्ये गेलेले आहेत म्हणजे त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, तर त्यांना आत्ता आरक्षण त्यांचं थांबण्यात यावं. आणि फक्त ज्यांना खरी गरज आहे, जे खरे वंचित आहेत SC ST मध्ये, त्यांना मग हा खरा या आरक्षणाचा लाभ मिळेल. आणि सुप्रीम कोर्टाचं असं पण म्हणणं आहे की तुम्ही SC ST ला एकच असं नका समजू, त्याच्यात पण वेगवेगळ्या जाती पोटजाती आहेत, त्याच्यात काही लोक अजून त्यांची परिस्थिती अजून खालावलेली आहे, तर त्यांना जर बेनिफिट द्यायचं असलं तर राज्यच हे व्यवस्थित करू शकतील. राज्य सरकार डेटा गोळा करू शकतं, ते रिपोर्ट पब्लिश करू शकतं, कमिटी नेमू शकतं, त्याच्यानंतर कायदा पास करू शकतं, आणि जो काय ते कायदा पास करतील त्याच्याविरुद्ध जर कोण कोर्टात गेलं तर कोर्ट हस्तक्षेप त्याच्यात करू शकतं. तर आजचा एक हा महत्त्वाचा निर्णय असाच आहे की क्रिमी लेअर हे SC ST ला आता लागू होणार नाहीये, हा कोर्ट हे कोर्टाने सांगितलेलं आहे. अर्थात त्याला पार्लमेंटनी कायदा बनवावा लागेल तसा. आणि जे माझ्या मते धनगर समाजाला जर वेळ आली आणि महाराष्ट्र सरकारनी ठरवलं तर ते ST मध्ये टाकू शकतात. आता ह्याच्यावर दुमत असू शकतं, पण महाराष्ट्र सरकार असा प्रयत्न करू शकतं आणि मग कोर्ट जे काय ठरवायचं आहे ते ठरवेल. तुर्तास तरी हे फक्त SC ST साठी असल्यामुळं मराठा समाज जो मागणी करत आहे की OBC मध्ये त्यांना टाकण्यात यावं, ह्या जजमेंटनी मराठा समाजाच्या ह्याच्यावर काही फरक पडणार नाहीये. फक्त SC ST संबंधी हे जजमेंट आहे, आणि तसं हे इम्पॉर्टंट जजमेंट आहे, कारण आता राज्यांना अधिकार हा दिला गेलेला आहे जो पहिला फक्त केंद्राकडे होता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.